सामाजिक जबाबदाऱ्यांचा जेव्हा युवकांकडून अपेक्षा केली जाते त्यावेळेस असं एक चित्र निर्माण केलं जातं किंवा युवकांच्या मनात चित्र निर्माण होतं की सामाजिक क्षेत्रात जर उतरायचं असेल तर आपलं रोजचं आयुष्याला वेगळं ठेवायचं असतं. मला असं वाटतं की आपलं नेहमीचं रेग्युलर आयुष्य जगतानाच सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून ती कर्तव्य जर पूर्ती केली तर दोन्ही गोष्टींचं संतुलन साधलं जातं आणि यामध्ये कुटुंबाचं समाजाचं सगळ्यांची साथही मिळते आणि आपण चुकीचं करतो आहे का बरोबर करतो आहे हा मार्ग स्वीकारावा की तो मार्ग स्वीकारावा अशी प्रश्न निर्माण होत नाही आणि आपली दोन्ही आयुष्य म्हणजे दोन्ही कर्तव्य आपलं स्वतःच व्यक्तिगत आयुष्यही करता येतं आणि सामाजिक जबाबदाऱ्या निर्माण होत येतात. म्हणून माझं आजच्या युवकांना असं म्हणणं आहे की सामाजिक जबाबदारी आणि आपलं आयुष्य याची फारकत न करता ते दोन्ही एकाच वेळी संतुलन साधून जगता येतं ते जगावं तरुणांनी असं मला वाटतं.